नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांना बांधकाम खर्चात वाढ मिळावी ही मागणी स्वतत्वतः मान्य असून सिडको तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवेल असे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांनी दिले आहे. प्रकल्पग्रस्तांचे सर्वपक्षीय नेते आणि सिडकोचे अधिकारी यांच्यात यासंदर्भात बुधवारी बैठक झाली. या बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बेलापूर येथील सिडको भवनात झालेल्या या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांबाबत सिडको गांभीर्याने काम करीत असून याबाबत शंका बाळगू नका असे आवाहन श्री गगरानी यांनी केलं आहे. हा प्रकल्प नवी मुंबई आणि रायगडचाच नसून राज्याचा आणि संपूर्ण देशाचा आहे. आता दिवस खूप कमी राहिले असून प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, त्यामुळे सिडकोला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आपण सांगता आता हे वेगळं सांगताय आणि शेतकरी ज्याला मेट्रो सेंटरला जातोय त्याला त्याला उत्तर मिळतात वेगळ्या प्रकारची. तिथे सिडकोचा अधिकारी का हजर राहत नाही? जे संपूर्ण आपण जे म्हणता पाठवले तिथं अवॉर्ड आणि सर्व चेक पाठवलं, बाकी काय सर्व पूर्तता केलेली आहे. मेट्रो सेंटरला गेल्यानंतर मात्र तिथं त्याची पूर्तता होत नाही आहे. मग त्यावेळेस सिडकोचा अधिकारी आणि ते दोघे जर हजर असतील मग सिडको ते काय सांगतात आपल्या सिडकोला माहीत पडेल आणि त्याची पूर्तता तुम्हाला करता येईल. त्यामुळं मला वाटते हे आपण सांगतो सिडको तिकडे पाठवतो तिथून इकडे पाठवतात आणि शेतकऱ्यांना हेटपाटे खावे लागतात, तर त्या दृष्टीनं संयुक्त काम असावं. आता जे जे पॉईंट आपल्या इथे निघाले आहेत त्याची उत्तर देण्याकरता त्याला अगदी जो पात्र असेल अशा प्रकारचा एक अधिकारी का त्याचं उत्तर देऊ शकेल काय झालंय का नाही, तर असे अधिकारी सुद्धा तुमच्या आता इथे मला काही जास्त हजर दिसत नाहीत. कारण ही जे विषय मांडलेत आता आहेत सगळे प्रत्यक्ष करू शकतील, तर ते तशा पद्धतीने त्याची उत्तर त्यांनी त्याचं याचं द्यायला पाहिजे आहे. आणि महत्वाचा मुद्दा हे जे होतं हे मिसअंडरस्टँडिंग जास्त वाढत चाललेलं आहे याच्यातून, तर अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा त्याच्यात जास्तीत जास्त सहकार्य करणं महत्वाचं आहे आणि दोन्ही क्लिअर आमने सामने झालं तर अधिक बरं होईल. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या 10 गाव समन्वय समिती तसेच प्रकल्पग्रस्त आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता वर्मा, आमदार मनोहर भुईर, आर सी घरत, श्याम म्हात्रे, विवेक पाटील आदी यावेळी उपस्थित होते.